तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आपण आहोत आता पालीला, माझ्या गावी. आणि माझ्या गावी आता उत्सव आहे गणेश जयंतीनिमित्त, तर आपण चाललो तिकडे फिरायला. तर मी तुम्हाला पण नेतो बोललो, तुम्हाला पण मजा मस्ती करून आणतो. चला आता पुढे जाऊया. हा तुला कुठे जायचंय? कुठे जायचंय? आणि थांबू. Few moments later. Few moments later. भाई मौत का खेल चालू है, मौत का खेल. काय बोलत काय बोलत? रेनकोट घालून पायउसात भिजण्यात काय मजा आहे काय? रेनकोट घालून पायउसात भिजण्यात काय मजा आहे काय? कशी अपमान झाला माझ्या घराला काय अश्लील हे लोंडा. मी लाजा सोडल्यात. निवळ हलगड रे. वाह क्या एक्टिंग कर रहा है. चांदा चांदा. सर्व बल बल खाते कोणाला आवडलं नाही. तोंडा बघा. एकाला पण नाही पटलाय. सगळा बाजार उठलाय भावांनो, चाललो घरी. उठलाय सगळी आता निघाली. घरी.com घरी घरी ना आपल्या सगळ्यांनी घ्या सगळ्यांनी घ्या. पब्लिक कोण असे बघते ना बाबा, कसं काय कुठं चोरी करून चाललो मी. अरे चालू पार्किंगला गाडी आणला, गाड्या काढल्यात भावांनो. रायडर आमचं घर. रायडर काय सांगतो, काय कौटांचं रायडर आहे भावांनो. ए तुझ्या आयला गाडी. ट्रॅफिक बोलते आराम चले. आई डोपे को लगेलाय भाई. कालोक से मेलो कालोक से जाऊ दे सर. हे काय घ्यायचं आता आम्हाला? रात्रीच्या नाश्त्याची सोय करायची. बिकानेर चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. अरे इथं रुका भाई. चुल काय घेऊ? काहीतरी घेऊ. कुठे चाललास दादा? काहीतरी आहे काय? मामा मी काय बोलतो, काहीतरी आहे काय? घे ना चार. कोण तुम्ही? काय करतोस ब्लॉग मध्ये बावलट? तोच ब्लॉग करायचा. सुजल खायला यार आपल्याला. सुजल म्हणजे मी ब्लॉग चालू केलाय म्हणून तू खायला येतोस काय? जरा केल्याची चिप्स द्या. हे किती सुजल? कसं आहे कसं आहे केल्याचं? यार मैं इतना सुंदर क्यों हूं? पता नहीं ऐसा क्या है मेरे चेहरे में.
किती मग पाव पाव द्या पाव पाव आहे नाव ना पाव आहे बेकार है भैया मैं तो टूट गया मैं तो अब मामा काहीतरी आहे काहीतरी केला पेपर ह्याला पाहिजे केला पेपर गाईज आय एम सॉरी मामा ते पॅक करा ह्याला खायचे म्हणून हा बोलते सुट्टे द्या दिवसभर खाका खाते आता तिथे पावभाजी खाल्ली पावभाजी पार्सल का नाही घेतली सांग नो नीट बोल नीट बोल कशी होती पावभाजी कशी होती गाईज हा शिवाय येतोय मी तुम्हाला नाही सांगू शकत काय बोलतोय दादा हे पाहिजे दादा फाट्यावर मारतोय तुम्हाला मला आवाज येते का माहित नाही कोलमी झाले कोलमी कोलमी झाले गाईज आम्ही अशा अनोळखी माणसाची मस्ती करतो मौत को छू के टक्स वापस आ सकते 3:28 AM तर भाऊंनो आम्ही आता आलेलो आहोत घरी आणि जे काही विचार केलेलं त्यातलं काहीच झालं नाही ना आम्हाला नीट पाळण्यामध्ये बसायला भेटलं आणि ना आम्हाला काय खायला भेटलं कारण का आम्ही जे मागवलेलं त्याला चव नव्हती का काय नव्हतं सगळी वाट लागली मित्रांनो आणि त्यामध्ये त्या हॉटेलवाल्यांची चुकी नाही आहे खरं तर कारण का विषय असा आहे ना क्राऊड जास्त होता मग त्या लोकांकडे काही चान्स नव्हता ऑप्शन नव्हता तर कसं मसं खाल्लं आणि आता घरी आलोत झोपणार तर नाही आम्ही तिथं जागरणच करू आता आम्ही थोडंसं पार्सल घेतलं खायला आता आम्ही जाऊ मित्राच्या घरी तिथं काय होणार आहे फालतूगिरी ते तुम्हाला दाखवतो मी कुठे जाऊ नका थांबा याने आम्हाला थर्ड दिले भावाला थर्ड आम्हाला बोलला की फिरा जाऊ जत्रेला पोरं पोरं जाऊ आणि स्वतः पोरी सोबत गेला आणि जेव्हा आम्ही गेलो तेव्हा एक नाही का दोन नाही ना फोन उचलत नाही यायला तयार आहे माणूस हाच तो मी रंग बदलणारा सरडा बघितला मित्रांनो मी अशा खूप साऱ्या गोष्टी बघितल्यात पण मी ह्याच्यासारखा झोंड माणूस कुठे नाही बघितला अजूनपर्यंत मार्केटमध्ये आणि त्याचं कारण का सांगतो मला हे कारण सांग कारण सांग एका ब्लॉग मध्ये किती टाकू मी बी बी तुमच्या आयला तुम्ही निश्चित शिवाय येत काय तू खाली होता अजून आलो मी बघितला ह्या उठला आणि हे डोळे चमकत मला भीती वाटत त्यांनी चार का पाच वेळा पिशवीकडे बघितलं माझ्याकडे बघितलं पिशवीकडे म्हणलं ह्याला काय झालं हँग झालं म्हणून तुम्हाला सांगतो लाईफ मध्ये कधी पण मित्रांसोबत राहा पोरींच्या नादी लागलं की असं होतं मुका बधीर पाणी A few moments later. मग तुमच्यासाठी हे एवढं आणलंय ते कळलं आणलंय हे एवढं आणलंय बघा एक पावन भक्त बघा लक्ष द्या दोन तीन चार हे काय हो बघाय किसवी अरे एवढे आयटम मी घेस नाही दिली पण ते एक आहे हे रहा नाही जाता तडप ही ऐसी है ना पावन नो मला ह्याचा विषय समजला चला ठीक ह्यांचा पण समजला कारण का आम्हाला आज रात्र जागायचं आहे ठीक आहे हे पण ठीक आहे बाबा भूक लागली तर खाऊ पण ह्या काय कारण नसताना ह्या काय कुठे चॉकलेट येतो आणि त्यांनी का आणलाय हा अरे इकडे रे रात्री का पाहिजे आहे भाऊनो मला ह्याच्यावरती डाऊट येते भाऊनो मला आता टेन्शन येते तिथं राहायला सांग पाच रुपये सुट्टे बोलू माझ्या किचन पट्टी जाऊन ते बोल म्हणजे त्याच्याकडे पाच रुपये सुट्टे होते सॉरी नव्हते होते हा पण मी बोललो माझ्या खिशातून पडते ओके म्हणजे ह्याच्या खिशातून पाच रुपये पडणार होते याला असं जाणवलं म्हणून हा त्याला बोलला की पाच रुपये नका देऊ मला मला पाच रुपयाची चॉकलेट द्या त्या दुकानवाल्यांनी ह्याचं तोंड बघून ह्याला दिली किसमी किसमी दिली याला किसमी अरे त्याचं म्हणणं की त्याला पप्पी पाहिजे तुझ्याकडनं भावानो कसं माहित आहे आता आम्हाला ह्याच्यासाठी खूप असे चांगले चांगले शब्द आहेत तोंडामध्ये पण आम्ही ते देऊ शकत नाही काय रे मी देऊ शकतो नको देऊ मला एडिट करताना माझ्याच अंगाशी येणार ते जेव्हा ती पावभाजी खायला घेतली ना भावा मला विराजची आठवण आली कारण का जसं ह्याच्या बोलायला चव नाही ना
तशी तर पावभाजीला पण चव ना भावा. हमको मारो हमको जिंदा मत छोडो सालो, हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. तर मित्रांनो आम्ही ना ती एक बोटची राईड केली आणि ती आम्ही अशी केली की त्या एकाच राईड मध्ये नॉर्मली 10 मिनिट आपल्याला करवतात ते असं वरती खालती वरती खालती, पण आम्ही त्यामध्ये 20 मिनिट होतो. कारण आमची जेव्हा राईड संपणार होती त्या टायमाला एका पोरीला चक्कर आली आणि ती डायरेक्ट अशी तिथं झुला लागली झुलायला. बाजूचा माणूस तिला पकडतोय तर सांगतो त्याला की थांबव थांबव, त्याने थांबवली गाडी. गाडी म्हणजे बोट. दुसऱ्या शब्दात ती लेंडगार की पडली असती. हा आणि मित्रांनो ती पडली असती लेंडगार की. टॉपिक असा की ती पडली असती तर त्याला तिने वाचवला आणि त्यांनी आवाज दिला त्याला की थांबव थांबव, तो पण तापलेला. तिथं गाडी ती बोट थांबली आणि त्यानंतर आम्हाला ती बोलतो की उतरा उतरा तुमची राईड झाली. पण आम्ही उतरलोच नाही. आम्ही का नव्हतो उतरलो? कारण आमची राईड झाली नव्हती बाई. ऍक्च्युली आमची राईड झालेली आमचे मला तर वाटतं आमचे 8 मिनिटं झाले असतील. बट त्यांनी थांबवायला घेतली. हा ऍक्च्युली त्यांनी थांबवायला घेतलेली पण हिला नेमकी चक्कर आली. आणि काय माहिती काय आमचं नशीब चांगला होता की आम्ही त्याच राईड मध्ये परत 10 मिनिटं बसलो. 52 जी बाई होती ना तिथली केअरटेकर ती आम्हाला बोलते की उतरा, पण आम्ही उतरलो नाही. तर ती आम्हाला बोलते तुम्हाला बसायचं आहे का? आम्ही बोललो हा आम्ही बसणार आहोत, पैसे दिलेत आता 100 रुपये परत द्या. मग ती बोलते तुम्हाला बसायचं आहे ना, बसा बसा बसा. तिचा ह्या अॅटिट्यूड वरनं आम्हाला वाटलं ना भाई कंपल्सरी आम्हाला डाऊट आलेला की ती आम्हाला पलटी करणार आहे. मला वाटलं डाऊट आला तिच्यावरती 100%. तिने बोटचा विमान केला असता. आम्ही वाचलो, आम्ही जिवंत. हा आम्ही जिवंत भाऊ ना. मला वाटते जर हा असता तर हा पहिला लेंडगार का पडला असता. त्याला नाव नको लायके. खरी गोष्ट जी लायकी नाही. बंद करो हात जोड के. मैं मोदी साहब से गुजारिश करता हूं. आणि हा आपला पहिलाच ब्लॉग आहे तर जरासा प्रतिसाद द्या. ओके बस काय ओके. तर अशी फालतुगिरी आमची चालू असते. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर तुझ्याने मला बोलू दे ना. तुम्हाला जर हा ब्लॉग अरे थांब. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल अरे तुझ्या चुप होजा सातवी फेल. 2000 years later. तर मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, आपला पहिला ब्लॉग आहे, माझ्याकडून चुका झाल्या असतील मला माहिती आहे, सांभाळून घ्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन आहे त्याला फोडून टाका, त्याचा शार्प 9-8 करून टाका. आणि पहिला ब्लॉग आहे ऍडजस्ट करून घ्या. काय चुका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण सुधारू. आणि कुठे जाऊ नका, या चॅनलवर परत परत येत राहा.